नमस्कार सार्वज बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज पंधरा जुलै दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे निकष राज्याच्या ग्रामविकास विभागाने जाहीर केले सध्याच्या कार्यरत असलेल्या सरपंच उपसरपंच आणि सदस्यांमधून प्रशासक नियुक्त केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे राज्यात सत्तेत असलेले राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांचे काही काळासाठी या निमित्ताने पुनर्वसन करतील असे चित्र आहे येत्या पंचमीपासून प्रारंभ होत असलेल्या सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिणाम सप्ताहाची करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेली अनिश्चितता संपली आहे हा सप्ताह सराला बेटावरच पन्नास भाविकांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय झाला याबाबतची सविस्तर घोषणा सोळा जुलै रोजी पुंतांबा येथे महंत रामगिरी महाराज करणार रा आहेत या निर्णयामुळे एकशे त्र्याहत्तर वर्षांची परंपरा खंडित होणे टळणार आहे जिल्ह्यात यंदा जून महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामासाठी पाच लाख सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या यात कडधान्य तेलबिया आणि अन्नधान्य पिकांच्या पेरणीचे प्रमाण हे सरासरीच्या दीडपट आहे जिल्ह्यातील एकूण पेरणीची टक्केवारी सरासरीच्या एकशे सतरा टक्के झाली आहे तरुणाचा खून केल्याप्रकरणी दोन महिलांना पाच वर्ष शस्त्रम कारावासाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी एस घुमरे यांनी सुनावली संगमनेर शहरातील जनता नगर येथे सप्टेंबर दोन हजार रमाकांत झांबरे यांची हत्या झाली होती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दोन हजार एकोणास वीस या हंगामातील गळीतास आलेल्या कार्यक्षेत्रातील ऊसासाठी सिंचन खोडवा कॉम्बो ट्रॅप अनुदानाचे एक कोटी अडुतीस लाख त्रेसष्ट हजार रुपये बँकेत वर्ग केले आहेत अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ यांनी दिली सरकारी प्रयोगशाळेतून मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे एक्केचाळीस अहवाल पॉझिटिव्ह आले त्यात नगर शहरातील बारा नगर तालुक्यातील तीन श्रीगोंदा तालुक्यातील दोन वांबुरे येथील एक आणि भिंगार येथील एका रुग्णाचा समावेश आहे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा एक हजार शहात्तर झाला यात तीनशे चौऱ्याऐंशी सक्रिय रुग्ण आहेत कोलार येथील करोनाबाधित वृद्धाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला यास आरोग्य यंत्रणेने दुजोरा दिला आहे दरम्यान रात्री उशिरा खाजगी प्रयोगशाळेतून एकाहत्तर जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले यात नगर शहरातील सहासष्ट शिर्डे येथील चार आणि कोपरगाव करंजी येथील एकाचा समावेश आहे मंगळवारी सतरा जणांनी करोनावर मात केली आतापर्यंत सहाशे सहासष्ट करोनामुक्त झाले आहेत तर सत्तावीस बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला शिर्डीत कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले असून सात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यात एका व्यापारी कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या चौदा झाली या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार